वर्धा जिले के हिंगन घाट में एक सरफिरे आशिक ने प्राध्यापिका अंकिता पुसद्दे को मरे बाजार में पेट्रोल डालकर जला दिया था। एक हफ्ते तक जिंदगी और मौत से जूझने के बाद अस्पताल में पीड़िता ने दम तोड़ दिया। पीड़िता 3 फरवरी को कॉलेज जा रही थी। सुबह 7 बजे जब वह बस से उतरकर कॉलेज जाने लगी, तभी आरोपी विकेश नगराणी ने पेट्रोल डालकर जलाया था। बस स्टॉप पर मौजूद लोगों ने पानी डालकर उसे बचाने की कोशिश की और उसे नागपुर सिटी हॉस्पिटल में इलाज के लिए भेजा गया। पूरे एक हफ्ते जिंदगी और मौत से जूझने के बाद सोमवार की सुबह आखिरी सांस ली। यह पूरी घटना काफी दर्दनाक थी। राजकीय प्रतिनिधियों द्वारा इस दर्दनाक हादसे को लेकर प्रतिक्रिया दी गई है। हिंगन घाट के हादसे को लेकर महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर ने कहा कि महाराष्ट्र की कन्या अंकिता का जीवन संघर्ष खत्म हुआ है, लेकिन हिंसक मानसिकता से हम सब मिलकर संघर्ष करेंगे और अंकिता को न्याय दिलाकर रहेंगे। ती आपल्यातून निघून गेली आणि माझ्यातली आई निशब्द झालेली आहे। मला बोलण्यासाठी शब्द नाही आहेत आज इथं। अतिशय दुःख सगळ्यांना झालेलं आहे। जे कृत्य झालं ते कृत्य राक्षसी होतं आणि या राक्षसी कृत्याला समाजात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे। त्या ठिकाणी तिच्या आत्म्याला तेव्हा शांती लाभेल ज्या वेळेला अपराध्याला शिक्षा मिळेल आणि समाजामध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारे सामोरे जायचा प्रयत्न करू, प्रशिक्षण देऊ लहान मुलांना, मुलींना। शैक्षणिक वर्गापासून त्या ठिकाणी ते सगळं आम्हाला नियोजन करावं लागेल। अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि लवकरात लवकर त्याला त्या ठिकाणी शिक्षा मिळेल अशी अपेक्षा पण। तिच्या आत्म्याला शांती लाभो एवढंच आज मी ठीक बोलते। साथ ही ठाकुर इन्होंने कहा कि पीड़िता के परिजनों पर बहुत बड़ा दुख है और हम सब पीड़िता के परिवार के साथ है। राज्य मंत्री बच्चू कड़ू ने कहा कि बहुत ही दुर्दैव की घटना है। महाराष्ट्र सरकार द्वारा पीड़िता को बचाने के लिए हर प्रयास किए गए, लेकिन पीड़िता बच नहीं सकी और पीड़िता को न्याय देने के दृष्टिकोण से सरकार कार्यवाही करेगी। आज अतिशय दुर्दैवी बातमी समजली। इंजन घाटच्या प्रकरणात त्या मुलीचा आता म्हणजे अंत झालेला आहे, मरण पावले आहे। खरं तर तिला वाचवण्याचा आपण भरपूर प्रयत्न केला पण ते शक्य आलं नाही। निश्चितच त्यांच्या आई वडिलाच्या ज्या भावना आहे त्या भावनेचा निश्चित कदर केला जाईल आणि त्या सगळ्या जो आरोपी आहे त्याला निश्चित सजा होणार आणि ते फाश लगेच कसे होणार, लगेच लवकरात लवकर ते कसे होईल आणि या संदर्भात नवीन काही कायदे आणण्याचा सुद्धा आम्ही महिला बाल कल्याणकडून प्रयत्न करतो, जेणेकरून ह्या घटना होऊ नये। अशा विद्रूप लोकांकडून जी विकृती केल्या जातात आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला याला थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न करू। आम्ही महिला बाल कल्याणकडून आर्थिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी उचलली होती, त्यामध्ये आपण 10 लाख रुपये मंजूर सुद्धा केले त्या परिवाराला। आर्थिक मदत करून काही जीवितहानी भरून निघणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, परंतु आखरी संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रात आता ही पहिल्यांदा आपण 10 लाख रुपये आर्थिक मदत त्या कुटुंबाला देत आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। निश्चितच लवकरच त्याला सजा देण्यापर्यंत आम्ही समोर जाऊ। साथ ही कड़ू बोले कि ऐसी घटना रोकने के लिए नए कानून बनाने की दृष्टिकोण से कार्यवाही की जाएगी। नवनीत कौर राणा इन्होंने कड़े शब्दों में निंदा करते हुए महाराष्ट्र सरकार से गुजारिश की है कि आरोपी को जल्द से जल्द सजा मिले और ऐसी घटना दोबारा ना हो, इसलिए कड़े कानून बनाने की जरूरत है। जे आज महाराष्ट्र मध्ये हिंगणघाट वर्धा मध्ये हिंगणघाट गावामध्ये जे प्रकार 7 दिवस आधी घडलं, ती शिक्षक होती, टीचर होती, ती शिकवत होती पोरांना आणि तिच्यावर असं प्रकार घडलं की एक मुलांनी येऊन रोडवर तिला तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न आणि तिला जाळलं आणि तिचं आज निधन झालं। पण गेल्या 7 दिवसापासून ती एकच मागणी करत होती, नाही तिच्या तोंडातून आई निघाला, नाही बाबा निघाला, नाही भाऊ निघाला, तिच्या तोंडातून एकच वाक्य नेहमी निघत होता की माझ्यासोबत ज्यांनी असा केला तिला कडक
कारवाई तिच्यावर झाली पाहिजे आणि तिला फाशी झाली पाहिजे. तर मला फक्त या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच विनंती करायची आहे की जर आई बहिणी सुरक्षित पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कडक कायदा आणि कानून आणलंच पाहिजे. जर जगनमोहन रेड्डी आंध्रामध्ये करू शकतात तर माझा महाराष्ट्र कशाची वाट पाहत आहे. तर माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती तरतूद केली पाहिजे आणि असे प्रकारमध्ये मुलींना जर या मुलीला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्या मुलाला एक महिन्याच्या आतमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये त्याला फाशी भेटली पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू की तिला आपण खरी श्रद्धांजली दिलेली आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी अजून एक विनंती करीन की त्या मुलीच्या भरोश्यावर तो पूर्ण परिवार जगत होता. गरीब परिवाराची ती मुलगी होती आणि तिच्यासोबत असं झालं आणि आज ती आमच्या मधात नाही आहे. तर म्हणून या गव्हर्नमेंटनी या सरकारनी त्या परिवाराच्या एक सदस्याला सरकारी नोकरी देऊन त्यांना काही ना काही आधार त्यांच्या जीवनामध्ये द्याव आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्या पोराला फाशीची सजा द्याव. एवढीच विनंती मी महाराष्ट्र शासनाला करीन. आणि सगळ्यात पहिले केंद्रामध्ये उचलणारी आणि ह्या विषयावर बोलणारी आणि लॉ मिनिस्टर सोबत उभे राहून बहस करून घेणारी की हा तरतूद पूर्ण देशावरही लागू झाली पाहिजे. देशात आम्ही भांडू पण राज्यामध्ये माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी विनंती करीन की अशा प्रकरणांमध्ये महिलांना न्याय द्या आणि त्यांना सुरक्षित करा. एवढीच विनंती मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला करते. धन्यवाद. पीडिता के मौत की खबर फैलते ही वर्धा व हिंगन घाट में लोगों में काफी भारी रोष देखा गया है. ब्यूरो रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़.